या महिलेचा संताप तुम्ही ऐकला. तिने थेट सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भर रस्त्यात सुनावलं. नेमका हा प्रकार काय आहे तर त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने राज्यभरात संकल्प ते समर्थन अभियान सुरू केलंय. या अंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे राज्यभरात दौरे करतायत. असाच दौरा वर्धा शहरातही झाला. यावेळी बावनकुळे बाजारात माईक घेऊन फिरत होते आणि देशाचा पंतप्रधान कोण हवा म्हणून लोकांना प्रश्न विचारत होते. तेवढ्यात त्यांनी एका महिलेला प्रश्न विचारला आणि पुढं काय झालं ते पहा. काय मागणी होती तुमची ताई? काय मागणी होती? बिलाची मागणी जास्त वाढ, सिलेंडरची वाढ, सगळं वाढ. काय का गरीब लोकांना लुटणं चाहिए मग आता बिल कमी पाहिजे आम्हाला. बिल होता काय एकदम बिल येते एक लाईट एक पण आमच्या घरी तर 600-700 रुपये बिल येते आम्हाला. एवढं युनिट लाई कमी पाहिजे म्हणजे युनिट का काय एवढं युनिट वाढवलं का आम्ही फाटा लोकांना जीवन देऊ का नाही काम नाही धंदे नाही काय नाही आम्हाला का खाऊ आम्ही खाऊन का माती खाती ना तिकडं भराचं का 2 दिवस बिल भरा नाही ना 2 दिवस जर भरायला वेळ झाला तर लाईन काटायला धावत आमच्या घरी. हा नसले काम तर कुठचं का करावं आम्ही. आता साहेब काय बोलले तुमच्यासोबत? नाही तिकडे आमची स्टेज भरा तुम्ही माईक खाली करून काही नाही काय काय विचारलं त्यांनी तुम्हाला? मला कोण पाहिजे मोदीजी पाहिजे का म्हणून म्हणते. तर मी म्हटलं मोदीजी नाही आम्हाला काही तर लाईट बिल वाढवाले नाही तर सिलेंडर वाढवाले का आणि माय काय वाढवाले तर त्यांनी माईक खाली केला मग कोणी वर ठेवला माईक. म्हणजे ग्रामीण लोकांना का खायचं आम्हाला काय शेती आहे वाढ काहीच नाही आमच्या नुसतं मजुरीवर आहे आमचं मग खायचं का आम्ही शेतकऱ्याला तर तुम्ही किसान योजना पैसे देता आम्हाला काय भेटते काहीच नाही एक रुपया भेटत नाही आम्हाला. मग आता त्यांची मागणी आहे तुम्हाला आम्ही का रोज मजुरी करतो शेतीचे काम शेतीचे कामही नाही आता काय कामं तर पाहिजे ना गरीब लोकांना कुठचे काम म्हणते मजुरायला काजू राहिले काय काजू राहिला आपल्याला घरी आता इलेक्शन आलं तर नाही आता आता 980 आणि 1200 रुपये मोदी पाहिजे एवढं सिलेंडर नव्हतं काही तेव्हा मोदीच्या काय मोदी पाहिजे रस्ते केल्याने झालं का मोदी. या आधीही चंद्रशेखर बावनकुळे यांना काही ठिकाणी लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.